दिनांक 8/11/2023 रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात मुस्लिम समाजाची रॅली निघाली होती। या रॅलीला पोलीस प्रशासनाने परवानगी दिली होती आणि सर्व पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होते। असे असताना देखील सदर रॅली ही जैन गल्ली बाजारपेठ झाल्यानंतर काही समाजकंटकांनी हमास या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, हमासचे झेंडे देखील दाखवले। जळगाव सारख्या जिल्ह्यामध्ये तांडव केला जातोय, तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि हे जे PI उद्धव धमाळे त्यांच्यावरती तात्काळ उच्चस्तरीय कारवाई करावी ही माझी विनंती आहे। सन्माननीय सभापती महोदया, खरं म्हणजे गाझा पट्टीमध्ये जे काही झालं त्या संदर्भात भारताची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। इस्रायलवर हमासने केलेला हमला हा चुकीचा आहे हे आपलं मत आहे आणि त्याचवेळी गाझा पट्टीमध्ये किंवा जो पॅलेस्टाईन आहे ही भारताची कन्सिस्टंट भूमिका राहिलेली आहे की आपण पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे आहोत। पण आपण पॅलेस्टाईनच्या बाजूने असलो तरी आपण हमासच्या बाजूने नाही आहोत। त्याच्यामुळे हमास ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित झालेली आहे। हमासचं कोणी जर त्या ठिकाणी पॅलेस्टाईनचा कोणी उदोउदो करत असेल तर ते आपल्या भूमिकेशी कन्सिस्टंट आहे। पण हमासचा कोणी जर त्या ठिकाणी उदोउदो करत असेल तर ते भारताला मान्य नाही, दहशतवादी संघटनेला आपलं कुठलंही समर्थन नाही। त्यामुळे जे काही सन्माननीय सदस्यांनी मांडलेलं आहे ते तपासलं जाईल आणि त्या संदर्भात उचित कारवाई केली जाईल।